पाश्चिमात्य राजकीय विचार विचार या शब्दापासून आपण सुरुवात करू। विचार करणं हे माणसाचं वेगळं वैशिष्ट्य आहे। आपल्यापैकी प्रत्येक जण विचार करतो, पण मला प्रश्न असा पडतो की आपण प्रत्येकाला विचारवंत नाही म्हणत। विचारवंत ही उपाधी काही मोजक्या लोकांनाच मिळते, सर्वांना नाही। याचं उत्तर साधं आहे, कारण स्पष्ट आहे। आपण विचार करतो, आपण याचा अर्थ सामान्य माणसं, बहुसंख्य माणसं विचार करतात, ती आपल्यापुरता विचार करतात। आपण आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी, व्यवसाय नोकरी धंद्यानिमित्त ज्यांच्याशी संबंध येतो असे लोक, बाजार, एवढंच त्याचं विश्व असतं। भविष्यासंबंधाने विचार करत असतील, स्वतःच्या मुलाच्या भविष्यासंबंधी, स्वतःसंबंधी, भूतकाळाचा विचार करतात, पण एकूण विचारांची चौकट मर्यादित असते। समाजासंबंधीसुद्धा विचार करत असतील, पण जेवढा पेपरमध्ये बातम्या येतात, टी व्हीवरती काहीतरी ऐकलं जातं, रेडिओवरती काहीतरी ऐकतात, सिनेमा पाहतात, प्रतिक्रिया देतात आणि बाजूला होतात। सखोल चिंतन ज्याला म्हणतो आपण, ते सामान्य माणसं साधारणपणे करताना दिसत नाहीत। याला अपवाद असतात ते काही माणसं ज्यांना आपण विचारवंत म्हणतो। तर पाश्चिमात्य राजकीय विचार आपल्याला अभ्यासायचा आहे। आता राजकीय म्हणजे काय? राजकीय, राजकारण म्हटलं की नसती भानगड, लफडं, आपल्या खास मुंबईचा शब्द। राजकारणाशी फारसा संबंध ठेवायला मध्यमवर्गीय कधीच उत्सुक नसतात। राजकारण ही वाईट गोष्ट नाही, राजकारण ही अटळ बाब आहे। राजकारण म्हणजे समाजात असलेले संघर्ष सोडवण्याचा सुसंस्कृत मार्ग। आता समाजात संघर्ष का असतात? संघर्ष अटळ आहे। माणसं किंवा माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे, समाजाशिवाय तो राहू शकत नाही। माणूस एकटा राहू शकत नाही, तो एकत्र येतो, गट तयार होतात, समविचारी लोकांचे गट तयार होतात। दुसरा एक मोठा मुद्दा आहे, साधनं मर्यादित आहेत आणि साध्य अनंत आहेत। पृथ्वीचा आकार, पृथ्वीवरची साधनसंपत्ती, पाणी, सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत। खनिज संपत्ती मर्यादित आहे, केव्हा ना केव्हा हे सगळं संपणार आहे। स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या 30 ते 35 कोटी एवढीच होती। तेव्हाची जागा, तेव्हाच्या भारताचा आकार आजही तेवढाच आहे, परंतु लोकसंख्या मात्र 4 किंवा 5 पटीने वाढलेली दिसते। 1 एकर जमिनीवर 1947 2 माणसांचा संसार चालत असेल, तर आज त्याच घरामध्ये 50 खाणारी थोंड तयार झाली आहेत, जमीन 1 एकरच राहिली आहे। साधनं मर्यादित, साध्य अमर्याद। 50 लोकांना 1 एकर जमीन पुरी पडणार नाही, मग त्यांच्यामध्ये संघर्ष अटळ आहे। जमिनीचं हे एक उदाहरण झालं। प्रत्येक बाबतीमध्ये साधनं मर्यादित आणि साध्य अनंत आहे। प्रत्येक माणसाच्या इच्छा असतात, प्रत्येक माणसाच्या अमर्याद इच्छा, आणि आज आपण आहोत किती? 7 अब्जच्या वर, 7.5 अब्जच्या वर लोक आहे। प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते। आपण स्टोरीज ऐकतो, मोठ्या मोठ्या लोकांच्या स्टोरीज ऐकतो। उत्तर प्रदेशातून आला, बिहारमधून आला, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहिला, पहिली रात्र रस्त्यावर काढली, पावसात काढली, त्याच्यानंतर हळूहळू जम बसत गेला,
मग झोपडी उभी राहिली, मग एखादी सिंगल रूम भाड्याने घेतली, मग स्वतःचा फ्लॅट झाला, मग तो 2 बेडरूम हॉल किचन झालं, 3 बेडरूम, मग मोठा बंगला झाला, मग मुंबईमध्ये एक बंगला, दिल्लीमध्ये एक बंगला, मग लंडनमध्ये एक बंगला. महत्त्वाकांक्षेला मर्यादा राहत नाही, महत्त्वाकांक्षा अनंत आहे, प्रत्येकाची साध्य अनंत आहेत आणि लोकसंख्या प्रचंड आहे, साधनं मात्र मर्यादित आहेत, त्यामुळे संघर्ष अटळ आहे. संघर्ष सोडवण्याचा एक जंगली मार्ग आहे, रानटी मार्ग. दोघांच्या मध्ये संघर्ष असेल तर दोघांपैकी एक संपला म्हणजे संघर्ष संपला. रानटी मार्ग आपणही वापरतो, आजही वापरतो, परंतु माणसानी त्याच्यावर चर्चेचा एक पर्याय शोधून काढला. प्रश्न असेल, वाद असेल, संघर्ष असतील, तर चर्चा करून तो प्रश्न सोडवायचा, वाटाघाटी करून तो प्रश्न सोडवायचा. वाटा आणि घाटा, काही प्रमाणात तुम्हाला तुमचा वाटा मिळेल, काही प्रमाणात तुम्हाला घाटा सहन करावा लागेल. तडजोड, काही गोष्टींना तडा जाईल, काही गोष्टी जोडल्या जातील. तर वाटाघाटी तडजोड म्हणजे राजकारण, चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवणं म्हणजे राजकारण. तर अशा प्रकारे आपण 2 गोष्टी पाहिल्या, विचार, विचारवंत म्हणजे काय आणि राजकीय म्हणजे काय, राजकीय विचार म्हणजे काय. जे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सखोल चिंतन करतात आणि वेगवेगळे उपाययोजना सुचवतात ते राजकीय विचारवंत. आपल्याला अभ्यासायचा आहे तो पाश्चिमात्य राजकीय विचार. पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडचं जग. आपण भारतात राहून तो शब्द वापरतोय, वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य. भारताच्या पश्चिमेला, भारताच्या पश्चिमेला काय आहे ते पहा तुम्ही. भारत, भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया. आता यांच्यामध्ये कुठे तुम्हाला काही वेगळा विचार दिसत नाही, किंवा किर्गिजिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इथे कुठे तुम्हाला विचार काही विकसित झालाय नाही दिसत इतिहासामध्ये. सौदी अरेबिया असेल, यमेन असेल, ओमान असेल, सगळं अरबस्तान थोडक्यात तुम्ही म्हणा. इजिप्तचा अपवाद आहे, इजिप्तमध्ये एक वेगळी संस्कृती विकसित झाली, तर इजिप्त अपवादात्मक म्हणून तुम्हाला बघता येईल. पण बाकीचं परत आफ्रिकेचा भाग बघितला तर आजही हा सगळा भाग मागास आहे, हा सगळा वाळवंटाचा भाग आहे, इथे सगळं हिरवं दिसतंय, हे काँगोचं खोरं आहे. तर पाश्चिमात्य भारताच्या पश्चिमेला हा जो सगळा भाग आहे इथपर्यंतचा, हा सोडून द्या. युरोप, टर्की, तुर्कस्तान, तुर्कस्तानच्या बाजूला ग्रीस, इथपासून आपण ज्याला पाश्चिमात्य म्हणतो ते जग खऱ्या अर्थाने सुरू होतं. ग्रीस, इटली, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हे युनायटेड किंगडम, युके म्हणजे इंग्लंड, ह्या सगळ्या भागामध्ये 2,500 वर्षापासून एक विचार विकसित झाला आणि त्याला आपण पाश्चिमात्य राजकीय विचार असं म्हणतो. पाश्चिमात्य जगामध्ये अमेरिकेचा पण समावेश होतो. इंग्लंडनी अमेरिकेमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे कोलंबस पोर्तुगालच्या किनाऱ्यावरून अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेमध्ये आला. अमेरिकेत त्याला भारत शोधायचा होता. भारत कसा शोधायचा, तर पोर्तुगालवरून निघायचं आणि पृथ्वीला गोल असल्यामुळे प्रदक्षिणा घातल्यानंतर ही भूमी आहे हे कोणाला माहितच नव्हतं. अमेरिकेचा खंड मध्ये आहे हे कोणाला माहीत नव्हतं. कोलंबस पुढे आला, त्याला भूमी दिसली, त्याने त्याला सुरुवातीला भारतच आहे असा समज करून घेतला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हा भारत नाहीये, हा हिंदुस्थान नाहीये, ही वेगळी भूमी आहे. आणि मग त्याला नाव पडलं अमेरिका. आणि मग त्याचं पुढे रूपांतर
आज दिसेल तुम्हाला कॅनडा आहे, अमेरिका आहे, मेक्सिको आणि मग हे दक्षिण अमेरिकेतले वेगवेगळे देश. अमेरिका हा खंड किंवा हे नवीन जग सगळं विकसित झालं. अमेरिका सगळ्यात विकसित झालेला भाग, अमेरिकेनंतर वरती कॅनडा आहे तो विकसित झालेला भाग, तो या पाश्चिमात्य जगामध्ये येतो. तर पाश्चिमात्य राजकीय विचार, आता आणखीन एक मॅप बघा. सॅम्युअल हंटिंग्टन नावाचा एक विचारवंत आहे. हा सॅम्युअल हंटिंग्टन यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स मध्ये वेस्टर्न सिव्हिलायझेशन असा तो शब्द वापरतो. आणि वेस्टर्न सिव्हिलायझेशन या हा कलर जो दिसतोय तुम्हाला डार्क ब्लू कलर, अमेरिका, कॅनडा हा ग्रीनलंडचा भाग आहे, हे स्वीडन, नॉर्वे वगैरे आहेत, इंग्लंड, फ्रान्स मगाशी आपण बघितलं ते हे सगळे आहेत, आणि ऑस्ट्रेलिया, आणि खालच्या बाजूला इकडे छोटासा स्पॉट दिसतो तो न्यूझीलंड. तर या सगळ्याला आणि इथे एक स्पॉट दिसतोय हा फ्रेंच गयाना आहे, फ्रान्सच्या ताब्यात असलेला भाग आहे, त्याच्यामुळे हा पण डार्क ब्लू असा केलेला तुम्हाला दिसेल. तर हा जो डार्क ब्लू भाग आहे त्याला तो म्हणतो की पाश्चिमात्य जग, वेस्टर्न वर्ल्ड, वेस्टर्न सिव्हिलायझेशन. तर हे पाश्चिमात्य जग या जगाने बाकीच्या जगावरती राज्य केलेलं दिसतं. बहुतेक ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं. हा मॅप पुन्हा हे नंतर तुम्ही बघू शकणार आहात, हे प्रेझेंटेशन पण तुम्हाला मी याची फाईल पाठवेन. तर ही लक्षात घ्या की जो डार्क ब्लू आहे ते वेस्टर्न वर्ल्ड आहे आणि आपण डार्क ब्लू मध्ये येत नाहीये हे पण लक्षात घ्या. भारत किंवा आफ्रिका, चीन, हे कझाकिस्तान, मंगोलिया, हा सगळा अरबस्तानचा भाग आहे, हा पूर्व युरोपचा भाग आहे. तर पूर्व युरोप सुद्धा वेस्टर्न वर्ल्ड मध्ये येत नाही. वेस्टर्न वर्ल्ड मध्ये पश्चिम युरोप मधले काही देश, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एवढेच देश येतात. तर हे जग हे जेत्यांचं जग आहे, यांनी बाकीच्या सगळ्या पृथ्वीवरती, बाकीच्या सगळ्या देशांवरती साम्राज्य गाजवलं, वसाहत निर्माण केली. हा कोलंबसनी प्रवास कसा केला, 1492 मध्ये, 1493 मध्ये, 1504, 1502, त्याच्यानंतर आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारत कसा शोधला वास्को दि गामानी, किंवा मग बाकीचे हे सगळे प्रदेश कसे शोधले हे दाखवणारा हा मॅप आहे. तुम्ही आणखीन सविस्तर नंतर बघू शकता. पण सुरुवात कुठून आहे ते बघा, युरोप पासून आहे. पोर्तुगाल, स्पेन इथपासून सुरुवात झाली, इंग्लंड पासून सुरुवात झाली आणि त्यांनी सगळं जग शोधून काढलं, सगळं जग ताब्यात घेतलं, आपल्या नियंत्रणाखाली आणलं, आपल्या पद्धतीने वळवलं. आपली भाषा तुम्ही पहा, सगळ्यात जास्त महत्व भारतात कशा कुठल्या भाषेला आहे तर ते इंग्रजीला आहे. सगळ्यात जास्त सन्मान किंवा इलिट्स, श्रेष्ठीजन आपल्या समाजातले कुठल्या भाषेत बोलतात तर ते इंग्रजी भाषेत बोलतात. कॉन्स्टिट्यूशन आपली सुरुवातीला इंग्रजी भाषेमध्ये होती. कॉन्स्टिट्यूशन मध्ये नोंदवलेलं आहे की जर भाषांतरामध्ये काही वाद निर्माण झाला तर इंग्रजी कॉन्स्टिट्यूशन ही मूळ मानली जावी, ही आधारभूत मानली जावी, असं अजूनही लिहिलेलं तुम्हाला दिसेल. तर हा प्रभाव सगळ्या जगावरती पाश्चिमात्यांचा कित्येक शतक आहे. पाश्चिमात्य राजकीय विचार म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं. तो आहे तो जेत्यांचा विचार आहे, जिंकलेल्यांचा विचार, वसाहतवादी विचार आहे, जगभर यांच्या वसाहती पसरलेल्या आहेत. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं काही ब्रिटिश कवी म्हणायचे. आजही ब्रिटिशांचं काही बेटावर मालकी आहे. ही लिंक पहा आणि हे जे छोटे छोटे स्पॉट्स तुम्हाला दिसत आहेत भारताच्या खाली, इथे डिएगो गार्सिया हे ब्रिटिशांच्या ताब्यात असलेलं बेट आहे, इथे एक बेट आहे, इथे काही बेट आहेत, ही कॅरेबियन आयलंड्स मध्ये काही बेट आहेत, हे पॅसिफिक समुद्रातली काही बेट आहेत आणि हे अंटार्क्टिकावरचं काही जागा आहे. तर या सगळ्या ठिकाणी ब्रिटिशांची मालकी आहे आजही. म्हणजे आजही वसाहत
त्यांच्या वसाहती संपलेल्या आहेत असं नाहीये. अर्जेंटिनाच्या ताब्यामध्ये हा फॉकलंड आयलंड नावाचा भाग होता, तर हा फॉकलंड आयलंड आजही इंग्रजांनी आपल्या ताब्यात ठेवला. अर्जेंटिनाच्या जवळचा आहे, अर्जेंटिनाने त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटननी इथून आपलं सैन्य पाठवलं, नेव्ही पाठवली आणि हे आपल्या अजूनही ताब्यात ठेवलेलं आहे. जसं आपलं अंदमान निकोबार आहे तसं अर्जेंटिनासाठी हे फॉकलंड आयलंड होतं, पण ते ब्रिटनच्या ताब्यात आहे. जसं ब्रिटनच्या वसाहती आहेत तशाच अमेरिकेच्या ताब्यामध्ये पण बऱ्याच बरीच बेट आजही तुम्हाला दिसतात. ही स्लाइड बरोबर होत नाही आहे, एक मिनिट. टेरिटोरीज ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची सुद्धा ही वेगवेगळी बेट तुम्हाला जगभर पसरलेली दिसतील. आजही यांच्या वसाहती आहेत, म्हणजे वसाहती संपल्या आहेत असं अजिबात समजायचं काही कारण नाही. आता या सगळ्यांना सुरुवात कुठून झाली, तर या सगळ्यांना सुरुवात झाली ती ग्रीक संस्कृतीपासून झाली. पाश्चिमात्य संस्कृतीची सुरुवात, पाश्चिमात्य संस्कृतीचा उगम कुठे झाला, तर ग्रीकांच्या मध्ये झाला असं म्हणतात. ग्रीकांची छोटी छोटी नगर राज्य होती, जिथे साधारणपणे 5,000, 2,000, 3,000 असे लोक राहायचे आणि त्यापैकी सगळ्यांना नागरिकत्व नव्हतं, स्त्रियांना नागरिकत्व ते द्यायचे नाही. प्रौढ हेलन वंशाच्या पुरुषांना फक्त नागरिकत्व दिलं जायचं. 1,000 लोक असतील तर त्यापैकी 100-200 लोकांनाच नागरिकत्व होतं. हे प्रत्यक्ष एकत्र जमायचे आणि मतदान करून, प्रत्यक्ष मतदान करून, प्रतिनिधी वगैरे निवडायचे नाहीत, स्वतःच मतदान करायचे, आपले प्रश्न सोडवायचे. त्या व्यवस्थेला काय म्हणतात, प्रत्यक्ष लोकशाही. तर ही प्रत्यक्ष लोकशाही ही ग्रीकांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्याच लोकशाहीचं रूपांतर आज आता झालंय ते अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये झालेलं दिसत. सॉक्रेटिस हा एक मोठा ग्रीक विचारवंत. पाश्चिमात्य तत्वज्ञान जे आहे, वेस्टर्न फिलॉसॉफी, त्याला फादर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी असं म्हणतात. हा सॉक्रेटिस, त्याच्या संबंधीचं एक गाजलेलं पेंटिंग आहे, ते पेंटिंग पहा. मध्ये जो बसलेला आहे एक बोट वर करून तो सॉक्रेटिस, त्याला त्याचा एक शिष्य आहे तो विषाचा प्याला देतोय. सॉक्रेटिस हा विचारवंत तत्वज्ञ, त्याला सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट वाटत असेल तर ते सत्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याच्यासाठी खरं बोलणं, शोध घेणं, खऱ्याचा शोध हे त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं. तो त्याची एक पद्धत होती, 2200-2300 वर्षापूर्वी होऊन गेलेला हा विचारवंत आहे, त्याची एक पद्धत कामाची. त्याने हाताने स्वतः काही लिहिलं कधी नाही. तो मार्केटमध्ये जायचा, चर्चा सुरू करायचा, बारीक लक्ष त्याचं असायचं. एखाद्या दुकानामध्ये तो गेला, वजन काटा काहीतरी चोरी करतोय एखादा दुकानदार हे त्याच्या लक्षात आलं तर तो ते सगळ्यांना दाखवायचा, मग अर्थातच क्राऊड सगळी त्याच्या बाजूने यायची, तरुण मुलं त्याच्याकडे आकर्षित व्हायची आणि मग त्याच्या मागे मोठा घोळका जमायला सुरुवात झाली. तो लोकांना राज्यकर्ते कसे खोटारडे आहेत, राज्यकर्ते कसे फसवतात हे त्याने सांगायला सुरुवात केली आणि मग अर्थातच राज्यकर्त्यांना त्याची भीती वाटायला लागली आणि शेवटी त्याने त्याच्यावर खटला भरला, देशद्रोहाचा, राजद्रोहाचा खटला भरला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची शिक्षा म्हणजे त्यावेळेला विषाचा प्याला देऊन मारलं जायचं. हा विषाचा प्याला देऊन मारायचं ठरल्यानंतर सॉक्रेटिसनी त्याच्या मनामध्ये काहीच भीती नव्हती,
त्यांनी ते स्वीकारलं. तो म्हणाला कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे जाऊन यांनी मला फाशीची शिक्षा सुनावली आहे तर ती मी स्वीकारा. लोकांनी सांगितलं की तुला आम्ही तुरुंग फोडून पळवून नेऊ, तर तो म्हणाला त्याची गरज नाहीये, कायदा पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं पहिलं कर्तव्य आहे. तर तो विषाचा प्याला हातात घेताना, म्हणजे त्याच्या प्याला तो विष प्यायल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात तो संपणार आहे हे माहीत असताना सुद्धा तो बाकीच्यांना तत्वज्ञान सांगतोय हे दाखवणार हे वैशिष्ट्यपूर्ण असं चित्र आहे. तर याच्यापासून सॉक्रेटिस पासून पाश्चिमात्य राजकीय विचाराला सुरुवात झाली. सद्गुण म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच सद्गुण, सत्याचा शोध घेणारा विचारवंत, वादविवादाच्या माध्यमातून समाजाला जाणते करणारा विचारवंत. आपण मगाशी बघितलं तसं त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला विष देऊन मारण्यात आलं. आता ही एक साखळी आहे. मी मध्ये एक प्रश्न पण तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती विचारला होता, सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल. तर सॉक्रेटिसचं शिष्य प्लेटो, सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर तो युरोपात पळून गेला, कारण सॉक्रेटिसच्या खालोखाल प्लेटो लोकांमध्ये पॉप्युलर होता, त्याच्यामुळे राज्यकर्त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तर आपली अवस्था सॉक्रेटिस सारखी होऊ नये म्हणून तो तिथून पळाला. काही वर्ष तो युरोपमध्ये राहिला, त्याच्यानंतर परत अथेन्समध्ये आला. त्याने अकॅडमी नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि मग तिथे तो त्याच्या पद्धतीने शिक्षण द्यायला लागला. आता हे जे काही शिक्षण होतं बरंच किचकट गोष्टी आहेत, आपल्याला ते सिलेबसमध्ये नाहीये त्याच्यामुळे आपण त्यात फारसा वेळ घालवत नाहीये. पण थोडक्यात सांगायचं झालं तर या शिक्षणाच्या आधारावरती तो राजा कसा निवडावा, आदर्श राजा कसा असावा हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तीन प्रकारची माणसं असतात असं तो म्हणतो, ज्यांच्यामध्ये डोकं महत्वाचं आहे, म्हणजे थोडक्यात बुद्धीला जास्त महत्व आहे. दुसऱ्या प्रकारची माणसं ज्यांच्यामध्ये हृदय जास्त महत्वाचं आहे, म्हणजे भावना श्रेष्ठ आहेत. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं म्हणजे जे फक्त पोटापुरतं बघतात, पोट महत्वाचं आहे म्हणजे फक्त फिजिकल वर्ल्ड त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, त्यांना खायला प्यायला मिळालं, राहायला घर मिळालं, कपडे लत्ते मिळाले की बाकीची त्यांना कशाची गरज नाही. ज्यांच्यामध्ये बुद्धीला अधिक महत्व आहे तो राजा, जे भावनिक असतात ते सैनिक आणि बाकीची सगळी सामान्य माणसं. तर यापैकी ही ठरवायची कशी, तर तो असं म्हणतो की प्रत्येकाला एक विशिष्ट शिक्षण पद्धतीतून जावं लागेल. वयाच्या साधारणपणे 20व्या वर्षी पहिली परीक्षा होईल, ती परीक्षा ज्याच्या त्याच्यामध्ये जो फेल होईल तो सामान्य नागरिक असेल, मग त्याला जुजबी गणित आणि भाषा शिकवायची आणि तो आपला शेती करेल, व्यवसाय करेल, व्यवहार करेल, कुटुंब स्थापन करेल आणि त्याचं त्याचं जीवन जगेल. तर त्याच्यापुरतं एकट्याचं जीवन त्याचं तो जगेल. पुढे पुढची 30व्या वर्षी परीक्षा असेल, 30व्या वर्षीच्या परीक्षेमध्ये जो फेल होईल त्याला सैनिक बनवलं जाईल, म्हणजे त्याला सामान्य माणसापेक्षा जास्त कळतं, पण राजाला जितकी तीक्ष्ण बुद्धी हवी आहे तेवढी त्याच्याकडे नाहीये. तर त्याला सैनिकाचं ट्रेनिंग द्यायचं आणि तो आयुष्यभर मग सैनिक होऊन देशाची सेवा करेल किंवा त्या नगर राज्याची सेवा करेल. त्याच्या पुढे असेल 30व्या वर्षानंतर जो 30व्या वर्षाच्या दुसऱ्या परीक्षेमध्ये पण पास होईल तो पुढे 5 वर्ष आणखीन शिक्षण घेईल. 35व्या वर्षी तो राज्यकर्त्या वर्गामध्ये सामील होईल आणि वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्याचं शिक्षण चालू राहील आणि 50व्या वर्षी कधीतरी त्याला संधी मिळेल, त्यावेळेला तो राजा होईल. असा राजा हा आदर्श राजा असेल, त्याला कुटुंब असणार नाही आणि त्याला खाजगी संपत्ती बाळगण्याचा हक्क असणार, समाज किंवा देश त्याच्या सगळ्या गरजा पुरवेल,
त्यांनी फक्त निरीच्छ वृत्तीने समाजाची सेवा करायची. असा राजा म्हणजे आदर्श राजा, आणि या राजाने चालवले राज्य म्हणजे आदर्श राज्य. ही प्लेटोची आदर्श राज्य संबंधीची संकल्पना होती. आता आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे आपण थोडक्यात उल्लेख करत पुढे जाऊ, आणि मग नंतर चर्चा करताना तुम्हाला काही विचारायचं असेल तर अधिक तुम्ही विचारू शकता. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, हे मराठी इथे नीट होत नाहीये, तर अवर्ती तो चंद्र आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य, पण त्याने नेहमीच प्लेटोला विरोध केला. अरिस्टॉटल इज ऑल्सो नोन ऍज द फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स. अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असे मानले जाते. आपण हे FY मध्येच शिकलेलो आहोत. राज्यशास्त्र कोणी सुरू केलं तर ते अरिस्टॉटलने सुरू केलं. अरिस्टॉटलचे वडील डॉक्टर होते. त्याला वडील पेशंट्सना तपासतात कसं हे लहानपणापासून त्यांनी पाहिलं होतं. पेशंटने जर सांगितलं की पोट दुखतंय तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला औषध देऊन ते मोकळे नाही होणार. पोट का दुखतं याच्या संबंधाने आणखीन माहिती गोळा करण्यासाठी ते त्याला 50 प्रश्न विचारायचे, काही तपासण्या करायला सांगायचे, आणि नंतर एका विशिष्ट निष्कर्षाला यायचे की याचं पोट या कारणामुळे दुखतोय. अपचनामुळे दुखतंय, काहीतरी इन्फेक्शन झाल्यामुळे दुखतंय, सूज आल्यामुळे दुखतं, आणखीन काहीतरी कारण असेल, आणि मग त्या कारणाप्रमाणे त्याच्यावरचा उपाय ते सुचवायचे, त्याच्यावरचा औषधोपचार ते करायचे. पेशंट जे सांगतो त्याच्यावर लगेच प्रथम दर्शनी विश्वास ठेवून निर्णय घेणं अशा पद्धतीने डॉक्टर्स काम करत नाहीत. आजही डॉक्टरांची पद्धत तीच आहे. ही पद्धत अरिस्टॉटलनी समाजशास्त्रांच्या संशोधनामध्ये आणली, समाजशास्त्र विकसित केली, आणि त्यातलं एक आपल्याशी संबंधित महत्वाचं म्हणजे राज्यशास्त्र. मग आदर्श राज्य कसं असावं, त्यांनी जवळपास 150 राज्य घटनांचा अभ्यास केला, आणि 150 राज्य घटनांचा अभ्यास केल्यानंतर माहिती गोळा करून त्याचं वर्गीकरण केलं, त्याचं विश्लेषण केलं, आणि हा चार्ट तयार केला. आता या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल एक काही आणि अनेक, म्हणजे राज्यकर्ता एक आहे, काही आहे आणि अनेक आहे. राज्यकर्ता चांगला आहे किंवा राज्यकर्ता वाईट आहे. एक चांगला राजा म्हणजे राजेशाही, पण हा चांगला राजा कायम चांगला राहत नाही. सत्ता एखाद्याच्या हाती आली की काही काळाने तो भ्रष्ट होतो आणि मग तो वाईट वागायला लागतो, त्याचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं. मग क्रांती होते, काही जण सत्ता ताब्यात घेतात, काही सरदार पुढे येतात, राजाला बाजूला करतात, आणि मग जी व्यवस्था निर्माण होते त्याला अल्पजनसत्ता ही चांगली व्यवस्था आहे. अल्पजनसत्ता परत काही काळाने हे लोक भ्रष्ट होतात, भ्रष्ट अल्पजनसत्ता निर्माण होते. इथेही परत मग क्रांती होते, लोक पुढे येतात आणि अनेक लोक पुढे येतात, ते सत्ता ताब्यात घेतात, लोकशाही स्थापन करतात. लोकशाहीचं अरिस्टॉटलच्या मताने सगळ्यात आदर्श राज्य कोणतं तर लोकशाही. पण लोकशाहीचं रूपांतर सुद्धा काही काळानंतर झुंडशाहीमध्ये होतं, पुन्हा क्रांती होते, पुन्हा कोणीतरी राजा पुढे येतो आणि राजेशाही व्यवस्था निर्माण. तर हे चक्र कायम फिरत राहतं. आता इथे जसं सांगितलं तसंच होईल असं नाही. राजेशाही नंतर काही ठिकाणी थेट लोकशाही येईल, लोकशाही नंतर काही ठिकाणी परत हुकुमशाही येऊ शकते, मग राजेशाही येईल, पण साधारणपणे या पद्धतीने बदल होतात हे अरिस्टॉटल सांगतो. तर अरिस्टॉटलनी हे कसं केलं, तर 150 राज्यघटनांचा अभ्यास करून माहिती गोळा करून माहितीचं वर्गीकरण विश्लेषण एवढं सगळं करून याला म्हणतो आज आपण संशोधन, रिसर्च मेथडॉलॉजी. तर एवढं सगळं संशोधन करून अरिस्टॉटलनी हे निष्कर्ष काढलेले दिसत.
क्रांती, प्रत्येक व्यवस्थेमध्ये क्रांती होते, जेव्हा अन्याय होतो अत्याचार वाढतो, हे आत्ता आपण जे पाहिलं की वाईट व्यवस्था आहे, हुकुमशाही आहे, तर क्रांती होऊन अल्पजनसत्ता, भ्रष्ट अल्पजनसत्ता आहे, क्रांती होऊन लोकशाही, झुंडशाही आहे, क्रांती होऊन राजेशाही, मध्यम वर्ग सहसा क्रांती करत नाही, ज्या राज्यात मध्यम वर्ग अधिक ते स्थिर राज्य, हे अरिस्टॉटलचा मोठा निष्कर्ष होता. आजही तुम्ही पहा जे उच्च वर्ग आहे, समाज तीन वर्गांमध्ये साधारणपणे विभागला जातो, उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि खालचा वर्ग. उच्च वर्ग त्यांना सत्तेची आकांक्षा असते आणि खालच्या वर्गाला गमावण्यासारखं काहीच नाहीये, दारिद्र्य आहे त्यांच्याकडे, गरिबी आहे, प्रश्न आहेत अनेक, ते केव्हाही रस्त्यावर यायला तयार असतात कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याआधी विचार करावा असं म्हणतात, तर यांचं घर काचेचं नाहीये, त्यांना काही भीती नाहीये त्याची. मध्यम वर्गाला मात्र स्थिरता हवी असते, त्यामुळे अरिस्टॉटल असं म्हणतो की ज्या समाजात अधिक प्रमाणात मध्यम वर्ग असेल तो स्थिर समाज असेल. त्यामुळे मध्यम वर्गाचा विकास करण्याचा प्रयत्न कुठल्याही राजाने करावा हे अरिस्टॉटलचं मत होत. अरिस्टॉटलला छोटं नगर राज्य आदर्श वाटायचं, पण अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर हा विश्व सम्राट झाला, जगज एकटा झाला, त्यांनी नगर राज्य वगैरे सगळं बुरगून टाकलं आणि युरोप, आफ्रिका, आशिया एवढ्या सगळ्या मोठ्या खंडांमध्ये, एवढ्या सगळ्या मोठ्या प्रदेशामध्ये त्याच्या साम्राज्याचा विस्तार केला. त्याने प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली, त्यांनी राजाशी एकनिष्ठ असलेलं सैन्य निर्माण केलं, त्यांनी लिखित कायदा आणायला सुरुवात केली. तर हे सर्व अलेक्झांडरनी अरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर सुरू केलं. तर अरिस्टॉटलचा मृत्यू झाल्यानंतर राज्यशास्त्राचा विकास जवळपास थांबला. मग हुकुमशाहीचा विकास, हुकुमशाहीचा प्रसार सगळ्या जगभर सुरू झाला. अलेक्झांडर नंतर हळूहळू रोमन साम्राज्य विकसित झालं, ग्रीस कडून इटलीकडे सत्तेचं स्थान सरकलं. ग्रीसच्या बाजूलाच मॅपमध्ये तुम्ही पहा इटली आहे, इटलीची राजधानी आजही रोम. रोममध्ये साम्राज्य विकसित झालं म्हणून त्याला म्हणतात रोमन साम्राज्य. अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर आणि त्याच्यानंतर रोमन्स. रोमनांनी जगभर आपलं साम्राज्य विकसित केलं. रोमन साम्राज्याचा विकास इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन पाचव्या शतकापर्यंत होत राहिलं. आता हे इसवी सन पूर्व आणि इसवी सन काय आहे ते आपण मागे बघितलं, ते पुन्हा एकदा ती स्लाइड पहा, ग्रुपमध्ये आपल्या डिटेल्स त्याचे आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा लक्षात येईल. तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन पाचव्या शतकापर्यंत म्हणजे 700 वर्षांचा काळ हा रोमन साम्राज्याचा काळ मानला जातो. तर रोमन साम्राज्याने जगभर आपला विस्तार केला, प्रशासन, सैन्य, लिखित कायदा या तीन गोष्टी जगाला दिल्या. पण रोमनांच्या बाबतीमध्ये सुद्धा अरिस्टॉटल जे म्हणतो ते परत लागू पडतं की एका मर्यादेनंतर सत्तेवरती असलेले राज्यकर्ते हे भ्रष्ट होतात आणि भ्रष्ट व्यवस्था उदयाला येत. रोमन साम्राज्याची जागा रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. रोमन साम्राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला, गुलामगिरी, गुलामांना छळणं आणि गुलामांना एखाद्या मोठ्या मैदानामध्ये सोडणं आणि त्याच्यावरती वाघ सिंह, भुकेले वाघ सिंह सोडणं आणि मग त्यांच्यातला संघर्ष बघण्याची एक प्रथा होती, एक गेम खेळला जायचा. तर अशा क्रूर पातळीवरती हे जाऊन पोचले, भ्रष्टाचार अनेक प्रकारे वाढला आणि मग लोक गांजले आणि त्याचा फायदा ख्रिश्चन धर्माने घेतलेला दिसतो.
आता याचा आणखीन एक्सप्लेनेशन दुसऱ्या एखाद्या पुढच्या एखाद्या तासामध्ये आपण बघू. पण थोडक्यात आत्ता सांगायचं म्हणजे जीजसचा उदय झाला. जीजसनी जसं सॉक्रेटिसनी राज्यकर्त्यांविरुद्ध क्रांती करायला सुरुवात केली, राज्यकर्त्यांविरुद्ध बंड करायला सुरुवात केली, तसं जीजसनी पण राज्यकर्त्यांविरुद्ध लोकांना भडकवायला सुरुवात केली. राज्यकर्त्यांनी पुन्हा तेच केलं, त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि त्याला क्रुसावर चढवून मारलं. जीजस क्रांतिकारी होता, जीजसनी उघडपणे साम्राज्याविरुद्ध रोमन साम्राज्याविरुद्ध लढा पुकारला. पण जीजसचे शिष्य, जीजस मारला गेला तरी त्याचा विचार संपला नाही, धर्म संपला नाही. रोमनांचा ख्रिश्चन धर्माला विरोध कधीच नव्हता, त्यामुळे जीजस नंतर त्याचे शिष्य त्यांनी ख्रिश्चन धर्म वाढवला आणि ख्रिश्चन धर्म हा जगातला पहिला संघटित धर्म म्हणून उदयाला आला. जीजस असं म्हणायचा की धर्म संपत्ती म्हणजे पाप. पण जीजसचे शिष्य असं म्हणायचे की संपत्ती म्हणजे पाप हे खरं आहे, पण या संपत्तीचा काही वाटा जर तुम्ही दरवर्षी चर्चला दान म्हणून दिला तर तुम्ही आणि तुमची संपत्ती पवित्र होईल. तर हे ख्रिश्चन धर्माने जे काही मांडलं त्याच्यामुळे चर्चचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला, चर्चची मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झाली, चर्चकडे जमिनी यायला लागल्या, जनावरांचं दान, हिरे, सोनं, धान्य, म्हणजे गळगंज संपत्ती चर्चकडे जमा झाली आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती झाला. इसवी सन 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्य जवळपास नष्ट झालं, ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आता 5व शतक ते 15व शतक यालाच मध्ययुग असं म्हणतात किंवा यालाच अंधार युग असंही म्हणतात. आणि चर्चचं राज्य तिथे स्थापन झालेलं होतं, तर चर्चनी रोमन साम्राज्य हे नाव बदलून पवित्र रोमन साम्राज्य हे नाव वापरायला सुरुवात केली, होली रोमन एम्पायर. तर 5व शतक ते 15व शतक हे चर्चचं युग होतं, अंधार युग होतं, आणि त्यालाच मध्ययुग म्हणतो आपण, कारण प्राचीन युग आणि आधुनिक युग यांच्या मधले युग म्हणून ते मध्ययुग. मग याला अंधार युग का म्हणायचं? तर या काळामध्ये कोणतीही प्रगती फारशी झाली नाही, बौद्धिक विकास कोणताही झाला नाही, संस्कृती फारशी विकसित झाली नाही. राजा नामधारी होता, सगळी सत्ता चर्चच्या हातात होती आणि जमीनदारांच्या हातात होती. जमीनदारांच्याकडे सैन्य असायचं आणि त्यांच्या दिमतीला शेतमजूर असायचे. समाजातले 80% लोक काम करायचे आणि 20% लोक त्यांच्या जीवावर बसून खायचे. तर राजा, चर्च आणि जमीनदार हे ते 20% आणि शेतमजूर आणि सैन्य मिळून उरलेले 80% व्हायचे. सैन्याला आपलं मत नव्हतं, जसं जमीनदार सांगतील तसं काम करायचं, म्हणजेच शेतमजुरांवरती अत्याचार करायचे, हे त्यांचं एकमेव काम होतं. शेतमजुरांना जनावरांसारखं जीवन जगावं लागायचं, 18-18 तास काम करायचं, परत जमीनदारांचे अत्याचार सहन करायचे. जमीनदारांना पटलं नाही तर कदाचित ते त्यांचा जीव पण घ्यायचे. त्यात तक्रार करायला जागा कुठेच नव्हती, न्याय मागायला जागा कुठेच नव्हती. तर अशा अवस्थेत शेतमजूर कुठला बौद्धिक विकास करू शकत नाहीत, सैन्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, जमीनदाराला त्याच्यामध्ये काही रस नाही. जमीनदार दोनच गोष्टी करायचे, एक तर आपापसात संघर्ष करायचे जमीन आपली वाढवण्यासाठी, आपला क्षेत्र मोठं करण्यासाठी. आणि जेव्हा केव्हा तसं करता येत नाहीये, जेव्हा केव्हा संघर्ष थांबलेला आहे, तेव्हा नशापाणी आणि चैन करायचं किंवा मग शेतमजुरांवर अत्याचार करत राहायचं. तर त्यांनाही कुठली संस्कृती किंवा बौद्धिक विकास करण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये रस नव्हता. चर्च बायबलमध्ये अडकलेली होती, त्यांना बायबलच्या पलीकडे जायचं नव्हतं. बायबलच्या विरोधात जाणाऱ्या शास्त्रज्ञांना, संशोधकांना
शिक्षा देणं, जिवंत जाळून मारणं हे प्रकार चर्चनी सुरू केले. तर हे 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत चाललं, त्यामुळे याला अंधार युग असंही म्हणतात. हे पवित्र रोमन साम्राज्याचा हा काळ अरिस्टॉटलनी जसं सांगितलंय तसंच पुढे इतिहासामध्ये पण घडत गेलेलं दिसतं तुम्हाला, की हे पवित्र रोमन साम्राज्य, चर्च साम्राज्य, याचा अंत पण पुढे आला, नव्या युगाचा आरंभ झाला. रेनेसा हा शब्द बघा, हा इटालियन शब्द आहे. रेनेसा म्हणजे रीबर्थ, रीबर्थ म्हणजे पुनर्जन्म, नव्यानी जन्म. 1498 मध्ये फ्लोरेन्स मध्ये, इटली मधलं हे शहर आहे, रेनेसा चळवळीला सुरुवात झाली, पुनरुज्जीवनाच्या चळवळीला सुरुवात झाली. बुद्धिप्रामाण्यवाद हा या काळातला महत्वाचा शब्द होता. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहायची. चर्च म्हणते म्हणून मानायचं नाही, बायबलमध्ये लिहिलंय म्हणून मानायचं नाही, स्वतः तपासून बघायचं. मग अर्थातच चर्चच्या ऱ्हासाला सुरुवात झाली, चर्चला कोणीच जुमाने नसं झालं, आणि म्हणून त्या युगाला रेनेसा किंवा रीबर्थ असं मानलं जात. मॅकिवली हा या काळातला पहिला आधुनिक विचारवंत आहे. मॅकिवलीनी उघडपणे सांगितलं, देव, स्वर्ग, नरक ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे हे सांगण्याचं धाडस करणारा हा पहिला विचारवंत. पण अर्थात त्याच्यावर पण मर्यादा होत्या, त्याचा सामान्य माणसांवर विश्वास नव्हता. देव म्हणजे सगळं, देव, स्वर्ग, नरक हे सगळ्या रचलेल्या गोष्टी आहेत हे तो कोणाला सांगत होता? तर तो राजाला सांगत होता. त्यांनी राजाचं महत्व वाढवलं. मॅकिवलीच्या म्हणण्याप्रमाणे राजाला अंतिम अधिकार असले पाहिजे, चर्चला त्याने बाजूला केलं. धर्म आणि राजकारण एकमेकांपासून बाजूला करण्याचा विचार पहिल्यांदा मांडणारा मॅकिवली हा पहिला आधुनिक विचारवंत मानला जातो. 1588 ते 1679 हॉब्स, थॉमस हॉब्स हा तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, पण हा ही एक ब्रिटिश विचारवंत, यांनी पण राजाचं महत्व प्रतिपादन केलं, चर्चला खोटं ठरवलं, ईश्वर ही संकल्पना खोटी आहे, हा पण निरीश्वरवादी आहे, हा पण नास्तिक आहे. मॅकिवली पण नास्तिक, हॉब्स पण नास्तिक. तर हॉब्स हा असं सांगतो की प्रत्यक्ष जे दिसतं तेवढ्यावरच विश्वास ठेवा. हॉब्सनी सामाजिक करार सिद्धांत मांडला. आता तो करार सिद्धांत काय होता ते आपण मागे पण काही संदर्भात पाहिलंय थोडक्यात, पण विस्ताराने नंतर बघू. हॉब्स नंतरचा विचारवंत आहे जॉन लॉक. त्यांनीही तोच सिद्धांत मांडलाय, सामाजिक करार सिद्धांत. जॉन लॉक 1632 ते 1704 त्याला उदारमतवादाचा जनक असं म्हणतात. आता उदारमतवाद म्हणजे काय? राजेशाही, जमीनदारी, धर्माचा प्रभाव हे सगळं झुगारून देऊन व्यक्ती श्रेष्ठ, व्यक्तीचा विचार श्रेष्ठ, व्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं मूल्य, आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य हे सगळं प्रत्येकाला मिळालं पाहिजे हे मांडणारा विचार म्हणजे उदारमतवाद. जॉन लॉकनी हे पहिल्यांदा मांडलं, त्यामुळे जॉन लॉकला उदारमतवादाचा जनक असं म्हणतात. 1632 ते 1704 इंग्लंडमध्ये याचा जन्म झाला, इंग्लंडमध्येच याची संपूर्ण कारकीर्द घडली. जॉन लॉकनी व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याचा परिणाम समाजामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, विकास झाला, पहिली औद्योगिक क्रांती झाली. आता इथे आपण आज थांबूया. पहिली औद्योगिक क्रांती त्याच्या संदर्भात मॉडर्न टाइम्स नावाचा चार्ली चॅपलिनचा एक पिक्चर आहे,